नमस्कारम. मस्तपैकी कुडूम कुडूम कुरकुरीत असा दालवडा आज आपण बनवलेला आहे. तर हा दालवडा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे चण्याची डाळ. तर एक वाटी चण्याची डाळ इथे मी 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवलेली आहे. तर या डाळीमधलं पाणी आता आपल्याला काढून टाकायचं आहे आणि डाळ बारीक करून घ्यायची आहे. तर पाणी निथळण्यासाठी आपण एका भांड्यावरती चाळणी ठेवून त्याच्यामध्ये आता ही डाळ काढून घेऊयात. डाळीमधलं पूर्णपणे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, त्यामुळे चाळणीवरती ती साधारण 10-15 मिनिट आपण अशीच निथळत ठेवणार आहोत, म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल. आता डाळ निथळतीये तोपर्यंत आपण साईडला आता मिरची, अद्रक, कोथिंबीर हे सगळं बारीक चिरून घेऊयात. आणि डाळ निथळल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आपली डाळ काढून घेऊयात. आता आपल्याला ही थोडीशी अशी ओबडधोबड वाटून घ्यायची आहे. खूप जास्त याची पेस्टही आपल्याला नाही करायची. तर वड्यांमध्ये टाकण्यासाठी थोडीशी डाळ आपण आता काढून घेऊयात आणि बाकीची सगळी डाळ आता आपण बारीक करून घेणार आहोत. आता डाळ बारीक करतानाच आपण त्यामध्ये थोडीशी लाल मिरची टाकूयात. तर इथे मी 2 लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर 1 चमचा आता आपण यामध्ये बडीशेप टाकूयात. तर बडीशेप टाकल्यामुळे आपले वडे खूपच मस्त लागतात. नंतर 1/2 चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे आणि 7 ते 8 काळी मिरी टाकून आता आपण हे ओबडधोबड असं वाटून घेणार आहोत. डाळ वाटून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये आता आपण ती काढून घेऊयात. थोडीशी काढून घेतलेली चण्याची डाळही आपण या भांड्यामध्ये आता काढलेली आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे 1/2 चमचा हळद, थोडंसं बारीक चिरलेलं अद्रक, नंतर आपण 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये टाकूयात आणि थोडंसं कढीपत्त्याची पानं आपण इथे बारीक कापून घेतलेली आहेत तीसुद्धा आपण टाकूयात. नंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भरपूर सारी बारीक चिरलेली पुदिन्याची पानं आपण टाकली आहेत. आता चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हे सगळं छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. आता पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता की हे खूप असं सैल नाही आहे, छान असं जाडसर आणि घट्टच आपण हे वाटलेलं आहे. जर तुमचं पीठ खूप असं सैल झालेलं असेल तर त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ तुम्ही टाकू शकता. आता वडा बनवण्यासाठी एक छोट्याशा लिंबाच्या आकारा एवढं पीठ आपण हातामध्ये घेऊयात आणि त्याचा गोळा बनवून आपल्याला असा तळहातावरती घेऊन तो चपटा करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला हवे तसे बारीक मोठे वडे तुम्ही इथे बनवू शकता. तर थोडेसे आता आपण हे चपटे करून घेऊयात आणि खूप जास्त जाडही आपल्याला हे नाही बनवायचे. तर या प्रकारे आपण आता सगळे वडे बनवून घेणार आहोत. आता अजून एक वडा मी इथे बनवून दाखवते. तर थोडंसं पीठ हातामध्ये घेऊन आपल्याला ते छान असं दाबून घ्यायचं आहे. आणि खूप जर जास्त जाड वडे बनवले तर ते आतमध्ये कच्चे राहू शकतात, त्यामुळे थोडेसे पातळच आपल्याला हे बनवायचे आहेत. जर या वड्यांमध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं तर वडे आपले खूपच मस्त असे कुरकुरीत बनतात. आता वडे तळण्यासाठी आपण इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर तेल गरम झालं की नाही बघण्यासाठी थोडंसं पीठ आपण यामध्ये टाकूयात. ते असं लगेचच वरती आलं म्हणजे आपलं तेल खूप छान तापलेलं आहे, असंच गरम तेल आपल्याला वडे तळण्यासाठी लागतं. तर आता गॅसची फ्लेम आपण मीडियम करूयात आणि आपले वडे अलगद हाताने आपण आता तेलामध्ये टाकूयात. तर जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे वडे आता आपल्याला टाकायचे आहेत. तर इथे साधारण 4 वडे मी आता टाकलेले आहेत. आता दोन्ही साईडने आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहेत. तर साधारण 1/2 मिनिटासाठी एका साईडने तळल्यानंतर आपण आता हे पलटी करून घेऊयात आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. खूप मोठा गॅस करून जर हे वडे तळले तर ते बाहेरूनच तळले जातात आणि आतमध्ये कच्चेच राहतात, त्यामुळे छान असं मीडियम गॅसवरतीच दोन्ही साईडने आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. तर 2-3 वेळामधून अजून आपल्याला हे असे पलटी करत राहायचे आहेत, म्हणजे दोन्ही साईडने ते व्यवस्थित तळले जातात आणि साधारण 2-3 मिनिट झाल्यानंतर मस्तपैकी वडे आपले कुरकुरीत बनतात. तर वड्यांचा कलर आता आपला छान असा चेंज झालेला आहे, दोन्ही साईडने ते व्यवस्थित तळले गेले आहेत. आता वडे आपण काढून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता की वड्याला खूपच आपल्या सुंदर असा कलर आलेला आहे. तर असा कलर आला की वडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. जर अजून तळले तर ते मग जळकट लागतील. आता वडे काढून झाल्यानंतर सेम पद्धतीने आता आपण बाकीचे राहिलेले वडेसुद्धा तळून घेणार आहोत.
तर वडे खूप जास्त तेलकट न बनण्यासाठी सुरुवातीला तेल छान असं कडक गरम करून घ्यायचं आणि नंतरच त्याच्यामध्ये आपले वडे टाकायचे. आणि तळतानासुद्धा मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आतमध्येपर्यंत छान असे तळले जातात आणि मस्त असे बाहेरून कुरकुरीत पण बनतात. तर हे सुद्धा वडे आता आपले तळून झालेलेच आहेत आणि खूपच मस्त हे वडे खायला लागतात. तर मस्त असे हे गरमागरम डाळ वडे तुम्ही कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा मग असेच जरी खाल्ले तरी पण हे खूपच मस्त लागतात. तर अशा प्रकारचे वडे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि बनवल्यानंतर कसे झाले ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.